बातमी मनसेच्या गोटातून मनसेचा 18वा वर्धापन दिन नाशिकात पार पडतोय. राज ठाकरे लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकणार आहेत. नाशिक मधून हे रणशिंग फुंकलं जाईल. मुंबई नाका परिसरातील दादासाहेब गायकवाड सभागृहात या ठिकाणी हा सोहळा पार पडतोय. राज्यभरातून मनसैनिक पदाधिकारी नाशिकमध्ये दाखल झालेत. तर मनसेचा शनिवारी 18वा वर्धापन दिन नाशिकमध्ये होतोय. नाशिकच्या मुंबई नाका परिसरात असलेल्या दादासाहेब गायकवाड या सभागृहामध्ये हा सोहळा पार पडणार आहे. तर 9 वाजता मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. राज्यभरातील मनसैनिक आणि पदाधिकारी नाशिकमध्ये दाखल झालेत. राज ठाकरे काय बोलणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आपली भूमिका जाहीर करतात का याची उत्सुकता आहे. अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी किरण गोटूर आपल्या सोबत जोडलेत. किरण, मनसेचा वर्धापन दिन आज सुरू होणार आहे. कसा असणार आहे संपूर्ण कार्यक्रमाची दिनक्रम कसा असणार कार्यक्रमाचा? नाशिकमध्ये पार पडतोय आणि खरं तर याच कार्यक्रमासाठी गेल्या 2 दिवसांपासून राज ठाकरे हे नाशिकमध्ये मुक्कामी आहेत. आज मुख्य कार्यक्रम हे पार पडणार आहे. सकाळी 9 वाजता या मुख्य कार्यक्रम सुरुवात होणार आहे. मी नाशिकच्या त्यात या दादासाहेब गायकवाड सभागृहाच्या बाहेर आहे. आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात जे फलकबाजी जी आहे ते इथे करण्यात आल्याचं आपल्याला बघायला मिळतोय. कालच राज ठाकरे हे काळाराम मंदिरामध्ये गेले होते. तिथे जाऊन आरती करून दर्शन घेतल्यासुद्धा आपल्याला बघायला मिळालं होतं. आणि आज मुख्य कार्यक्रम सकाळी 9 वाजता याच आतमध्ये असलेल्या दादासाहेब गायकवाड सभागृहामध्ये पार पडणार आहे. आणि आजच्या या वर्धापन दिनासाठी संपूर्ण एकूणच राज्यभरातून मनसैनिक असतील, पदाधिकारी असतील, नेते असतील, कालच नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत. या संपूर्ण वर्धापन दिनाच्या भाषणामध्ये 3 लोकांचं भाषण होणार आहे आणि त्यानंतर राज ठाकरे बोलतील अशा पद्धतीचं नियोजन आहे. सकाळी 9 ते 11 यामध्ये हा संपूर्ण कार्यक्रम पार पडणार आहे. आगामी लोकसभा निवडणूक आहेत, त्या सगळ्या अनुषंगाने राज ठाकरे काय बोलणार आहेत हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. कारण मागच्या काही दिवसांपासून भाजपाशी जवळ मनसेची झालेली आहे आणि त्या संदर्भात महायुतीची काही घोषणा होईल, महायुती सोबत लढायचं आहे का, एकला चलोची भूमिका राज ठाकरे घेणार आहेत हे आपल्याला सगळं बघणं महत्त्वाचं असणार आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवरती अशा पद्धतीचे फलकबाजी जी आहे आपण या संपूर्ण परिसरामध्ये बघतोय हे करण्यात आलेलं आहे. वेगवेगळे कार्यकर्त्यांनी या सगळ्या संदर्भात 18वा वर्धापन दिन सोहळा या संदर्भात फलकबाजी केलेली आहे. आणि आजच्या या संपूर्ण भाषणाकडे विशेष लक्ष लागल्याचं आपल्याला बघायला मिळतोय. कारण आगामी लोकसभा निवडणूक आहेत. मागच्या काही दिवसांपासून ज्या पद्धतीने हे राजकारण आपल्या राज्यामध्ये चालू आहे, एकीकडे महाविकास आघाडी असतील, महायुती असतील, याही दोघांमध्ये अजूनही जागावाटपचा जो तेढ आहे तो कायम आहे. या सगळ्या संदर्भात एकूणच राज ठाकरे काय बोलतात आणि आपली भूमिका जी आहे, पक्षाची भूमिका जी आहे, ते आज एकूणच राज ठाकरे जाहीर करतात का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. जी, आगामी लोकसभा निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा आहे, त्यामुळे राज ठाकरे काय भूमिका मांडतायत याकडे साऱ्यांचं लक्ष असेल. आता सध्या नाशिकमध्ये वातावरण कसं आहे, मनसेकडून कशा प्रकारे वातावरण निर्मिती केली गेली आहे? खरं तर या संपूर्ण 18वा वर्धापन दिनाच्या निमित्ताने गेल्या 2-3 दिवसांपासून मनसेचे वेगवेगळे कार्यक्रम हे नाशिकमध्ये पार पडत आहेत. कालच आपण बघितलं तर राज ठाकरे काळाराम मंदिर, जो ऐतिहासिक मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये जाऊन आरती करून हे दर्शन घेतल्याचं आपल्याला बघायला मिळालं. कारण मागच्या काही जे दिवसांपूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळाराम मंदिरात गेल्यानंतर अनेक नेते जे आहेत ते काळाराम मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेत आहेत. आणि त्याच पार्श्वभूमीवरती 18वा वर्धापन दिन नाशिकमध्ये आहे, राज ठाकरे नाशिकमध्ये होतोय, त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर काल एक आरतीचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं होतं. याही एकूणच निमित्ताने एक मोठ्या प्रमाणात गर्दी मनसैनिकांनी मंदिर परिसरामध्ये केलेली होती. संपूर्ण राज्यभरातून मनसैनिक पदाधिकारी नेते हे काळाराम मंदिरामध्ये काल आलेले होते. अशा वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आगामी ज्या लोकसभा निवडणुका आहेत त्या सगळ्या निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांमध्ये एक चैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न हे मनसेचा आहे. आणि आजचाही जो कार्यक्रम आहे तो अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. माझ्या मागे बघू शकतो की अशा पद्धतीचे जे फलकबाजी जी आहे ते संपूर्ण नाशिक शहरामध्ये करण्यात आलेलं आहे. वेगवेगळ्या परिसरामध्ये अशा पद्धतीनं हे फलकबाजी हे केल्याचं बघायला मिळतोय. लढायचं ते जिंकण्यासाठीच असे आशयाचे फलक हे वेगवेगळ्या परिसरामध्ये एकूणच लावण्यात आल्याचं आपल्याला बघायला मिळतोय. एक आगामी सगळ्या निवडणुकीच्या ज्या अनुषंगाने एक चैतन्य निर्माण करण्याचा जो प्रयत्न आहे तो मनसेचा असणार आहे. आणि आजचाही कार्यक्रम, आजचं विशेष राज ठाकरेंचं भाषण ऐकण्यासाठी संपूर्ण राज्यभरातून मनसैनिक पदाधिकारी, मनसेचे नेते हे नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत. कारण आगामी सगळ्या निवडणुकीच्या
अनुषंगाने राज ठाकरे आपली भूमिका आज मांडणार आहेत का हे बघणं महत्वाचं असणार आहे, किंवा राज ठाकरे काय भूमिका घेतात हे सगळं बघणं महत्वाचं असेल, त्यामुळे आजच्या राज ठाकरेंच्या भाषणाकडे विशेष लक्ष लागल्याचं बघायला मिळत आहे. धन्यवाद किरण दिलेल्या या माहितीबद्दल.